नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. भाऊ, अगदी हौसेने पुढाकार घेऊन मी अथर्व आणि अनन्याचं लग्न लावून दिलं आणि आता मलाच पश्चाताप होतोय. बिचारी अनन्या. कसला पश्चाताप? मला कळलं नाही. अहो, आमच्या अरुच्या वागण्याचा मला आयुष्यभर त्रास झालाय. स्वतः कंजूसपणा करत जगायचं आणि दुसऱ्यांनाही त्यांच्या मनासारखं जगू द्यायचं नाही. हो, मला वाटलं होतं अनन्याचं अथर्वशी लग्न झालं ना की अनन्या या घरचा सगळा चार्ज घेईल, आमच्या सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, अनन्या अगदी राणीसारखी राज्य करेल या घरात आणि आम्हालाही हवं तसं जगता येईल. पण तसं काहीच झालं नाही हो. आणि आता तर मला अनन्या जाळ्यात अडकल्यासारखी वाटते. अरुणने अनन्याला अगदी गुलाम करून ठेवलंय हो. हे तर मलाही दिसतंय. जेव्हा बघावं तेव्हा तुमच्या घरामध्ये राबतच असते ती. पण मी काही बोलले की मी खुश आहे असंच म्हणते ती. मग मी काय करणार? त्याबद्दल मला जरा शंकाच आहे. अहो, अरुच्या धाकात असते ना ती. आता बघा ना, तुम्ही इतकं सगळं पाठवलं मुलीच्या प्रेमापोटीच ना. आता ते न कळण्या इतकी मठ्ठ आहे का ती? अरुने जरा रागाने बघितलं, जरा डोळे वटारले, लगेच अनन्याने सगळं सामान परत पाठवून दिलं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अनन्याने अथर्वच्या आईला घाबरून ते सगळं परत पाठवलं? हो हो, नाहीतर काय. किती समजावलं मी, पण ती काही ऐकायला तयारच नाही. सारखी अरु समोर पडत घेत असते ती. मला तर आता भीतीच वाटायला लागलीये. कसली भीती? अहो, अरु पण अनन्याला स्वतःसारखी अगदी टिपिकल मिडल क्लास कंजूस करून सोडेल. ह्याला म्हणतात स्वतःच्या पायावर धुंडा पाडून घेणं. हो ना, आता आपणच काहीतरी करून अनन्याला या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. माझ्यासारख्या अजून एका श्रीमंत मुलीचं आयुष्य या कर्णिकांच्या घरात बर्बाद होऊ देणार नाही मी. अहो, पण अनन्याने या घरात परत यावं म्हणूनच मी सगळे प्रयत्न करते ना. पण ती कोऑपरेटच करत नाही, मी काय करणार? अहो, मी करते ना कोऑपरेट. तसंच ठरलंय ना आपलं. तुम्ही काय इकडची माहिती तिकडे करणार, याहून जास्त काय करणार तुम्ही? असं नका म्हणू इरावती. मी ठरवलं ना तर पुढच्या महिन्याभरात तुमची मुलगी तुमच्या घरी कायमची परत येईल. पण कसं आहे ना इरावती, आमच्या घरात ना सध्या पैशांचा खूप प्रॉब्लेम सुरू आहे. आता बघा ना, अनन्याच्या बाबांनी अथर्वला नोकरीतून काढून टाकलं बरोबर, मग घरचा सगळा फायनान्शियल प्रेशर आमच्यावर आहे. सगळा खर्च हो आम्हालाच बघावा लागतो आणि या सगळ्यात माझं डोकं इतकं बुडलंय ना की मला दुसरं काही सुचतच नाही. ठीक आहे, बघते मी, करते काहीतरी. सिया, थांबा. काय झालं? एक मिनिट. हे काय? आता सुचेल? अहो, याची खरंच काहीच गरज नव्हती. ओके. नाही, आता तुम्ही इतका आग्रह करताय तर ठेवून घेते. थँक्यू. एक महिना नाही, तुम्हीच आत्ता म्हणालायत ना, विसरू नका. हो इरावती, देविका काहीच विसरत नाही. हाय क्वालिटी बदाम खाते मी. तुमचं काम झालंच म्हणून समजा. सिया, काय लोटसट बाई आहे. अनन्याला या घरात परत आणायचं असेल तर हिची मदत घेण्याशिवाय काही पर्यायच नाहीये. Thank you.
दादा कुठे जायचं का तुम्हाला? नाही, थँक्यू. पूर्वा अजून आले नाहीत ग हे. अग काकू तू किती पॅनिक होतीये सगळं, बस बघू पहिले. नाही नाही मला बसायचं वगैरे काही नाही, हे आले नाहीयेत अजून, मला तेच डोक्यात आहे सारखं. आई तुम्ही प्लीज बसा ना, तुमचा पाय आधीच दुखतो. माझा पाय बरा आहे पण डोकं ठिकाणावर नाहीये माझं. एकतर हे कामाशिवाय कधीच बाहेर जात नाही आणि काम असेल तरी काम आटपून लगेच परत येतात. आज आता कुठल्या मित्रांकडे गेलेत काय माहिती, तिथे फोनही लागत नाहीये. शोधायची वेळ आलीस तर कसं शोधणार होत आपण त्यांना. आई तुम्ही प्लीज शांत व्हा ना, येतील ते, तुम्ही भलते चलते विचार आणू नका मनात. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, काय चाललंय काय? देविका तुला दिसले का हे खाली कुठे? नाही पण झालंय का एक्झॅक्टली? अहो काकू बाबा बराच वेळ झाला बाहेर गेलेत, खूप वेळ आले नाहीयेत आणि फोनही लागत नाही, नॉट रिचेबल येते. हे असं करतात, जीवाला घोर लावतात नुसता. कळायला नको का की वाट बघताय घरी कोणीतरी? अगं ठीक आहे ना, येतील ना. आणि अरु तू नवीन नवरी सारखी एवढी हायपर काय होतेस? आले नाही येत ना अजून, मग येतील. सही त्यांच्याशिवाय इथे काय अडणार आहे? ते घरी असो किंवा बाहेर, त्यांना काम कुठे असत काही? अगं पण हा मुद्दा काय काका? काय झालं तुम्हाला? असे का दिसताय तुम्ही? तुम्ही आधी या हळू. मी पाणी आणते. बसा बसा बघू आधी. काय काय झालं? काय झालं? काका माझ्या समोरून चालत होते आणि अचानक चक्कर येऊन खाली पडले. मी आणि माझ्या एका मित्राने त्यांना डॉक्टरकडे नेलं. तसे बरे आहेत ते पण त्यांचा बीपी खूप वाढलाय. डॉक्टरांनी ही औषधं दिली आहेत आणि त्यांना पूर्ण आराम करायला सांगितलं. थँक्यू. काय नाही, मी ठीक आहे. ठीक आहे, काळजी करू नका. काका थँक्यू सो मच. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा टाकते थोडा, प्लीज बसा. नको नको, एवढं काही नाही, मी येतो. तुम्ही काकांची काळजी घ्या. चला येतो काका. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. बाबा तुम्हाला आता बरं वाटतंय का? हो बरं आहे, बरं आहे मी आता. काय गरज होती उन्हात जायची? निदान टोपी घालून तरी जायचं ना, किती त्रास झाला बघितलत ना. अशी कशी चक्कर आली? तेच ना, झेपत नाही त्या गोष्टी करायच्याच कशाला. गपचूप घरी बसायचं ना भाऊजी, आणि उगाच टेन्शन देत नका जाऊ भाऊजी. नाही ठीक आहे, असं होऊ शकतं कधीतरी. आणि बाबा आपण उद्या तुमच्या फॅमिली डॉक्टर कडे जाऊन फुल बॉडी चेकअप करतोय. नाही नाही प्लीज, नाही म्हणूच नका तुम्ही, मला वाटलंच तुम्ही असं करा. आणि त्यानंतर आपण योगा सुरू करतोय, तुम्ही मी आणि आई इथे. अगदी बरोबर आहे तुझं, आपण योगा क्लास सुरू करायलाच हवा. तिच्याकडे क्लासला जात होतो तेव्हा तब्येतीच्या काहीही तक्रारी नव्हत्या, तब्येत डोकं सगळं स्वस्थ होतं. क्लासला जाणं बंद केलं आणि तब्येतीच्या सगळ्या कुरबुरी सुरू झाल्या. ते काही नाही, आपण योगाला सुरुवात करायलाच हवी आता, करूयाच.
थँक यू आई. कशाबद्दल? नाही काही नाही बाबा, आज आराम करा, उद्यापासून आपण योगा सुरू करतो. आणि जेव्हा जेव्हा मला क्लास नसेल ना तेव्हा तेव्हा मी पण तुमच्या दिघांना जॉईन होईल. ठीक आहे? नक्की. अरे वा वा वा, म्हणजे माझ्या नुसत्या चक्कर येण्यामुळे हे वातावरण असं इतकं छान बदलणार असेल हे माहीत असतं तर आधीच चक्कर येऊन पडलो असतो मी. उगाच काहीतरी बोलू नका. बाबा तुमच्यासाठी लिंबू सरबत बनवून आणते, बरं वाटेल. हालेच बरं वाटतंय का आता? हो हाय हाय बरं. अय्यो काकू, मला ना माझ्या फ्रेंडकडे नोट्स घ्यायला जायचं होतं, ह्या सगळ्यात पूर्ण विसरून गेले. मी पटकन जाऊन येते, चालेल? वेळेवर जाऊन या. काकू डोंट वरी अगं, मी लगेच येईल. क्या हुआ काकीजी, तुम्ही मला असं इशारा करून आत का बोलवलं? मला वाटलं तुम्हाला काहीतरी होतंय की काय. होतच आहे मला. बाहेर तो गोड गोड सीन बघून ना मला मळमळतंय, म्हणून तुला बोलवलंय आतमध्ये. गोड गोड? अच्छा, ओ तुम्ही अनन्याने बनवलेली ती नारियल की वडी खाल्ली का? ओ हो हो, असं होती ना. ऍक्च्युली काकीजी अनन्या फारच चांगलीच कुक आहे ना. आपण ना तिचे कुकरी व्हिडिओ शूट करूया आणि त्यात मी अँकर आहे. आज मी आपको दिखाने जा रही हूँ हमारी गरीबी. काकीजी नाहीतर काय, जा जॉईन हो त्यांच्या गरीब गँग मध्ये. अनन्या चांगली हो, अनन्या चांगली, अरु चांगली, सगळे चांगले, फक्त मीच वाईट आहे. मला तर कधी कधी शंकाच येते तू माझ्या टीम मध्येस की त्यांच्या. नाही 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 काकीजी, तुम्ही माझ्या ऑनेस्टीवर शंका नका करू. मी 100% तुमच्याच टीम मध्ये आहे ना. मग तशी वाग ना, नेहमी त्यांच्या बाजूने काय बोलत असतेस तू? पाहिलंस ना बाहेर अरु भाऊजी अनन्या तिघांचं कसं मस्त पटतंय ते. काय तर म्हणे योगा करणार आहेत एकत्र. अच्छा, तुम्हाला त्यांच्या बरोबर योगा करायचंय म्हणून तुम्ही चिडलात का? सिमरन सिमरन सिमरन, हे जे डोकं आहे ना तुझ, देवाने दिलंय ते थोडस किंचित वापर. आणि आठव आठव बघू, आपण अनन्याचं लग्न अथर्वशी का लावून दिलं, आठवतंय? माहित होतं मला अनन्या इथे आली तर आपली पार्टी स्ट्रॉंग होईल, बरोबर? आणि अरुची ती मिडल क्लास लेक्चर्स बंद करायची होती आपल्याला. हो आणि आता घडतंय काय? हो ना, आता तर अनन्या मम्मीजींच्याच टीम मध्ये गेलीये. मम्मीजींची टीम स्ट्रॉंग झालीये आणि मम्मीजी तिच्यावर खूपच इम्प्रेस झाले आहेत, कारण तिने ते फ्रीज वॉशिंग मशीन ते सगळं पाठवून दिलंय ना परत. म्हणून मूर्खपणा आहे सगळा. मला तर वाटतंय की अरुचा ना सगळा राग ओसरून गेलाय अनन्यावरचा. अनन्या जी गोड गोड वागते ना त्यामुळे अरु पार विरघळून गेलीये. आता आपण काय करणार काकीजी? आपण जे काही प्लॅन केलं होतं त्या प्लॅनच्या सगळं उलटच घडतंय ना. नाही सिमरन, आपल्याला हे सगळं थांबवावंच लागेल. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे अरु आणि अनन्याचं खूप मोठं भांडण झालं पाहिजे, तर आपले सगळे कष्ट वाया जातील. पण काकीजी आता त्या दोघींचं चांगलंच पटतंय ना. अनन्या मम्मीजींविरुद्ध काही बोलतही नाही आणि काही ऐकूनही घेत नाही, मग त्यांचं भांडण लावणार तरी कसं? सिमरन मी आहे ना आणि तुला माहितीये माझ्यासाठी काहीही इम्पॉसिबल नाहीये. तू बघच आता मी पुढे काय करते ते. ओके काकीजी, ऑल द बेस्ट. कर्णिक हो, अजून काम संपलं नाही तुमचं? हो संपेल पण तासाभर. मी काही मदत करू का? नाही नाही नको नको. अहो खरंच करतो मी मदत तुम्हाला. कर्णिक अहो तुमचं नवीन नवीन लग्न झालंय, तुमची बायको वाट पाहत असेल ना घरी. हो पण नाही खरंच तुम्ही निघा, तुम्ही डोंबिवलीला राहता ना, तुम्हाला उशीर झाला तर गर्दी होईल.
माझं संपेल थोड्या वेळ. ठीक आहे. कर्णिक, थँक्यू बरं का. कशाबद्दल? आज तुमच्या बायकोने त्या विक्रांत साहेबांना चांगलाच धडा शिकवलाय. ते अहो ते विक्रांत साहेब एक नंबरचे खडूस आणि मुडी आहेत. अहो त्यांचा मूड असला तर ठीक, नाहीतर आपली चूक नसली ना तर उगाच धारेवर धरतात. पण आपण काय करणार, बॉस आहेत ना. नोकरी टिकवायची म्हणून सगळं मान्य करावं लागतं. पण आज तुमच्या बायकोने सगळ्या स्टाफच्या मनातली इच्छा पूर्ण केली. कर्णिक, तुम्ही खूप नशीबवान आहात. अहो तुम्हाला लाखात एक बायको मिळाली. हो, नशीबवान तर आहेच मी त्या बाबतीत. मी तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून एक सल्ला देऊ. काळजी घ्या. येऊ मी. कर्णिक, तुम्ही खूप नशीबवान आहात. अहो तुम्हाला लाखात एक बायको मिळाली. कोण जाणे कोण जाई बोलून हवे सवे तेच तारे गारवारे वाटती नवे नवे काय करू मी तुझ. काही नको करूस, काम कर. काम? तू आता माझ्या समोर बसलीस आणि एवढी सुंदर दिसतेस, असं काम करणार आहे मी? मिस्टर अथर्व कर्णिक, हीच तर खरी तुमची परीक्षा आहे. तुम्हाला काम करावं लागेल. श्वास पाहिले वळ